मित्रांनो, आज तंजावूरमध्ये सकाळी सगळ्यात आधी बृहदेश्वर मंदिरात गेलो, महादेवाचं दर्शन घेतलं, मंदिर परिसर पाहिला, तिथून मग आम्ही ब्रेकफास्ट केला आणि मग राजवाड्यात गेलो, राजवाडा पाहिला, श्रीमंत राजांना भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट काय होऊ शकली नाही आणि मग आता निघालो ते रामेश्वरमला जाण्यासाठी। आजचा आमचा प्रवास म्हणजे अंतर खूप नाही आहे, 240 किलोमीटर आहे आणि याला साधारण 4.5-5 तास लागणार आहेत। आम्ही आता इथून निघतोय, तोपर्यंत आता 12:30-1 वाजले होते दुपारचे आणि आमचा प्रवास सुरू झाला तो रामेश्वरमच्या दिशेने। मंडळी, आजचा प्रवास तसा सगळा किनारपट्टीला लागून आहे, म्हणजे ऑलमोस्ट संपूर्ण प्रवास रामेश्वरमपर्यंत आमच्या डाव्या बाजूला समुद्र असणार आहे, मॅपमध्ये तरी तसंच दाखवत होतं। आजचा एकूण प्रवासही 4.5 तासांचाच दाखवत होता, त्यात आज सकाळी आम्ही तंजावूरमध्ये भरपेट नाश्ता केल्यामुळं ब्रंच सरकत झालं होतं, म्हणजे उशिरा ब्रेकफास्ट केला होता त्यामुळं आता जेवणाचं असं काही आमच्या डोक्यात नव्हतं, वाटेत थांबून कुठं जेवणार नव्हतो आणि फार तर वाटलंच तर कॉफी किंवा चहासाठी थांबणार होतो। बायपास रोड काल काढलाय बरं का, मोठ्या रस्त्यावर चला, कॉफीची वेळ जवळ आहे माझी, 3 वाजले बाळाचे बारपाशी। हो, पण आता कसं आहे ते प्रवासामुळे चेंज झाले, बरं फक्त कॉफी किंवा चहा प्यायला थांबू असं आम्ही निघताना ठरवलं होतं, कारण 4.5 तासाचा प्रवास आहे, फार काय थांबायला नको, लवकरात लवकर पोचूया असं आम्ही निघताना म्हणालो होतो। पण जसा प्रवास सुरू झाला तसं मग जरा चहा पिऊया का, जरा कॉफी मिळतीये का बघायचं का, अशी पण चर्चा सुरू झाली। चहा किंवा कॉफीचं असं एक व्यवस्थित हॉटेल आम्ही शोधत होतो, ते काय सापडत नव्हतं आणि मग असाच प्रवास केल्यानंतर एके ठिकाणी आम्हाला एक व्यवस्थित असं म्हणता येईल म्हणजे हॉटेल असं दिसलं, तिथे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला। केक घेतला आहे, बिस्किट द्या ना, एक बिस्किट द्या। बर, चहा किंवा कॉफी हे नुसते प्यायचे पदार्थ नाही आहेत, त्यासोबत काहीतरी खायचंच असतं। कयानी गावात चाललो मुर रामेश्वरम कडे, केक खाल्लाय, कॉफी प्यायलो। एव्हाना मंडळी, आता 5-5:30 होत आले होते, ही जी छोटी गाव आहेत, छोटी गाव म्हणू शकत नाही, ही जी शहर आहेत जी छोटी आहेत कारण इथं लोकसंख्या भरपूर आहे, इथं आता ट्रॅफिक जॅम व्हायला लागलं होतं आणि असा प्रवास करत असताना मग आम्ही रामेश्वरमच्या जवळ आलो। जवळ आलो म्हणजे इथून आता साधारण 50-60 किलोमीटर रामेश्वरम राहिलेलं असेल बहुधा, कारण मुख्य रस्ता सोडून आता आम्हाला डावीकडे वळायचं होतं आतल्या बाजूला, आणि जेव्हा आपण मुख्य रस्त्यापासून आतमध्ये वळतो तो रस्ता सरळ म्हणजे रामेश्वरम आहे, म्हणजे ते भारताचं शेवटचं टोक असं म्हणता येईल। आपल्याला लेफ्टला वळायचं बरं का, चौकातनं पुढच्या कॉफी चाय पॉइंट
विचारत होतो, मला विचारत नाही कोण काय नाही, मला विचारत सगळे ठरवता तुमच्या तुमचं तुम्ही ठरवता. मित्रांनो, असे वेगवेगळ्या कारणासाठी आम्ही बऱ्याच वेळा वाटेत थांबत होतो आणि आता रामेश्वरम मध्ये पोहोचेपर्यंत अंधार झाला होता, रात्र झाली होती. आता सगळ्यात पहिली गरज होती ती हॉटेलचे रूम बुक करण्याची, कारण आम्ही ऑनलाईन हॉटेल बुक केलं नव्हतं. इथे येऊन हॉटेल बुक केलं, फ्रेश झालो आणि सगळ्यात पहिलं बाहेर पडलो ते म्हणलं आता जेवण करण्यासाठी. राजस्थानी राईस प्लेट, कढी डाळ, बटाट्याची रस्सा भाजी आणि भेंडी मसाला. मंदिराच्या जवळच हे जेवणाचं हॉटेल आहे, म्हणजे अगदी मंदिराकडं आपण जेव्हा येतो ना त्या मुख्य रस्त्यावरतीच डाव्या बाजूला हे राजस्थानी एक हॉटेल आहे. छान जेवण होतं, जेवण केलं आणि आता आम्ही निघालो आहे ते आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी. आमचं हॉटेल आणि मुख्य मंदिर यामध्ये 1-2 किलोमीटरचं अंतर आहे, पण हे 2 किलोमीटरसाठी आज प्रचंड ट्रॅफिक जॅममधनं जावं लागत होतं आम्हाला. रात्रीचे 10:30 वगैरे वाजलेत तरी पण लोकांची गर्दी मात्र काय कमी होत नाही आहे. नेमकं आम्ही आलो आहे तो शनिवार आहे आणि शनिवार रविवार असल्यामुळं जोडून सुट्ट्या आल्यामुळं आज रामेश्वरममध्ये भरपूर प्रचंड गर्दी आहे. आज आम्ही पण दमलो आहे सगळे, कारण आज तंजावरचं मंदिर फिरलो, राजवाडा फिरलो, त्यात प्रचंड चालावं लागलं होतं. हे जे दिसतंय समोर आपल्याला हे प्रवेशद्वार आहे रामेश्वरम मंदिराचं. उद्या सकाळी इथूनच आत जायचं आहे, त्यामुळं आता हॉटेलवर जातो आणि आराम करतो. लवकरच उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे ते धनुषकोडीला जाण्यासाठी. पण तत्पूर्वीचे एक अपडेट देतोय तुम्हाला मित्रांनो, आम्ही पहाटे 3:30 वाजता रामनाथ स्वामी मंदिरात आलो, रामेश्वरम मंदिरात. आज आम्ही पहाटे इथं 4 ते 5 या वेळेत स्फटिकाचं जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन असतं, ते फक्त सकाळी 1 तासासाठी असतं. त्यामुळं आम्ही सकाळी 3:30 आमच्या हॉटेलमधनं निघालो, 4 वाजेपर्यंत आम्ही मंदिर परिसरात आलो, गाडी लावली, पार्किंग शोधलं. पार्किंग थोडं लांब आहे, कारण आता इथं रस्त्यावर रस्तेच मुळात छोटे आहेत, त्यामुळे इथं गाडी लावूच शकत नाही आपण. त्यामुळं पार्किंग शोधलं आणि आम्ही मंदिरात गेलो. खूप सुंदर अप्रतिम असं स्फटिकाच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि आत्ता आम्ही सकाळी निघालो आहे ते धनुषकोडीला. धनुषकोडी हे रामेश्वरमपासून साधारण 25 ते 30 किलोमीटर लांब अंतरावरती आहे. सकाळच्या वेळेस इथं येण्यामागं एकच कारण होतं, ते म्हणजे आम्हाला इथून सूर्योदय पाहायचा होता. अत्यंत सुंदर असा हा रस्ता आहे, रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या मधून हा भराव टाकून हा धनुषकोडीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी पुण्यातून निघालो होतो ते ह्या इथं येण्यासाठी, खूप छान वाटत होतं, समाधान वाटत होतं. धनुषकोडी 1964 आधीपर्यंत एक रेलचेल असलेलं एक गाव होतं. एक इथपर्यंत रेल्वे व्यवस्था होती, इथं रेल्वे स्टेशन होतं. पण 1964 एक भयानक चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादळानं या संपूर्ण गावाला उद्ध्वस्त केलं, इथं काहीही उरलं नाही. आज त्या चक्रीवादळाच्या आठवणी म्हणून
ते रेल्वे स्टेशनची एक इमारत भग्नावशेष अवस्थेत त्या लाईट हाऊसच्या जवळपास आहे. धनुषकोडी तिथपर्यंतच होतं. त्यानंतर मागच्या 10 वर्षात हे जे आहे जे आत्ता आपण पाहतोय हे आत्ता मागच्या 10 वर्षात हा रस्ता बांधण्यात आला. 1964 या चक्रीवादळाच्या आधी त्याहीपेक्षा एक मोठी घटना इथं घडली होती ज्याचा इतिहास इथं साक्ष आहे. ही गोष्ट जी लहानपणापासून ऐकत आलो आहे ते चित्र फक्त एक डोळ्यासमोर उभं राहिलं की प्रभू श्रीराम इथं आलेत, हनुमानाला आदेश देत आहेत की सेतू बांधणार आहे आणि मग त्यानंतर हनुमानजी आणि त्यांची वानरसेना कामाला लागते. एक एक दगड तयार करत म्हणजे रचत तो सेतू बांधतात. ती भूमी आहे म्हणजे काय असेल त्यावेळेस इथं एनर्जी, समुद्राच्या पलीकडे जायचं आहे, एका कामगिरीवर निघालेत सगळे, तो जो उत्साह असेल, ती जी ती एनर्जी असेल, एक इमॅजिनेशन म्हणतो मी, म्हणजे इथं आल्यावरती त्या समुद्राकडे बघताना त्या गोष्टीची आठवण करून पाहतो ना आपण, तर हे सगळं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं. खूप सुंदर अनुभव आहे हा. हे सगळं इमॅजिन केलं, नुसतं आपण त्याची एक कल्पना केली तरी एक प्रचंड अशी एक ऊर्जा मिळते आपल्याला. मी जेव्हा इथं पोहोचलो होतो तेव्हा अगदी तुरळक गाड्या होत्या, मोटरसायकल्स होत्या पण फोर व्हीलर्स अशा नव्हत्या. आता बसेस वगैरे पण यायला लागल्या होत्या. लोक रामेश्वरममधनं दर्शन घेऊन आता धनुषकोडीकडे यायला लागले होते, गर्दी वाढायला लागली होती. इतका वेळ किनाऱ्यावरती थांबलेला मी, आता मात्र मी निर्णय घेतला की समुद्रापाशी जाऊया. हे पण माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की या समुद्राला मी धन्यवाद केले, नमस्कार केला आणि आता म्हटलं आपण निघूया इथून. रामेश्वरमच्या या ठिकाणावरनं अजून एक गोष्ट आठवत होती मला, ते म्हणजे इथेच कुठंतरी समुद्रात डावीकडनं बंगालचा उपसागर आणि उजवीकडनं हिंद महासागर हे एकत्र येतात. मला माहीत नाही आहे पण आपल्यापैकी जर कोणाला माहीत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये याची माहिती सांगाल का. कारण खरं सांगू का, इथून समुद्राचं जे पाणी आहे ते दोन वेगळ्या रंगाचं आहे हे इथं जाणवतं आहे. कारण अगदी उजवीकडच्या समुद्राच्या पाण्याचा रंग आणि डावीकडच्या समुद्राच्या पाण्याचा रंग हे वेगळा आहे. सकाळी 7 वाजले, किती वाजले आता? 7 वाजले. गर्दी बघा किती. अरे हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सूर्योदय पाहण्यासाठी, म्हणजे जो सूर्योदय पाहण्यासाठी इथं आलो होतो तो सूर्योदय काय आम्हाला व्यवस्थित पाहता आला नाही कारण आकाशात आज ढग होते. मित्रांनो, या ढगांमागनं येणारे सूर्यकिरण देखील इतके सुंदर दिसत होते. पण इथं आता खूप वेळ थांबण्यात अर्थ नव्हता कारण जसं सूर्य वरती येईल इथं गरम होणार आहे आणि इथे पाहून झालं होतं आमचं. म्हणून मग आता निर्णय घेतला की इथून आता आपण रामेश्वरमकडे जाऊया. कारण आम्ही सकाळी 3:30 हॉटेल सोडलं होतं आणि मंदिरात गेलो होतो आणि देवदर्शन करून थेट इथं धनुषकोडीला आलो होतो. आता म्हणजे भूक लागलेली होती सगळ्यांना. बरं, हा जो परिसर आहे धनुषकोडी, इथं हॉटेल्स वगैरे असं काही नाही आहे बरं का. आणि जी काही थोड्याफार प्रमाणात हॉटेल्स सदृश ठिकाणं आहेत ती सगळी आपल्याला आहेत ती या लाईट हाऊसच्या परिसरात. आणि ती देखील मुख्य करून जे इथं मिळतं ते म्हणजे मासे, ताजे मासे समुद्रातनं जे पकडून आलेले असतात बोटीतून त्यातले तुम्हाला इथं बनवून देतात असं आहे. त्यामुळं आता आम्हाला रामेश्वरमला जाऊन भरपेट नाश्ता करणे हा एकमेव पर्याय होता म्हणून आम्ही रामेश्वरमकडे निघालो.
मित्रांनो, मंदिराच्या एका ठराविक भागापर्यंत आपल्याला फोन्स किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतो हे आम्हाला इथं आल्यावर कळालं होतं. म्हणून मग आम्ही निर्णय घेतला की हा जो मुख्य कॉरिडोर आहे जो आपण इतर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये राऊंड मारायचं, तर त्याचे काही फोटो काढावे, जमलं तर शूटिंग करावं या हेतून पुन्हा एकदा आम्ही मंदिरात आलो. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच असेल की हे ह्या मंदिरामध्ये दोन शिवलिंग आहेत. एक आहे स्फटिकाचं शिवलिंग आणि दुसरं आहे वाळूचं. तर यातलं जे स्फटिकाचं जे शिवलिंग आहे ते फक्त 4 ते 6 म्हणजे पहाटे 4 ते 6 या वेळेपुरतंच दर्शनासाठी गाभाऱ्यात ठेवण्यात येतं. आणि त्यावेळेस जे मुख्य शिवलिंग आहे आणि स्फटिकाचं जे शिवलिंग आहे यामध्ये एक पडदा असतो, ते झाकलेलं असतं मुख्य शिवलिंग. सकाळी 6 नंतर पुन्हा गाभारा बंद होतो, पूजा अर्चा करण्यात येते, स्फटिकाचं शिवलिंग काढतात आणि पडदा बाजूला केल्यानंतर मुख्य शिवलिंगाचं दर्शन होतं भाविकांना. तत्पूर्वी लोक इथं जे अग्नितीर्थम आहे तिथं येऊन स्नान करतात समुद्रात. आणि माझ्या मागं ही जी मंडळी दिसते आपल्याला, हे सगळे आता चालले आहेत त्याच्या 21 विहिरी आपण ऐकतो तिथं चालले आहेत आता हे आंघोळ करायला, म्हणजे समुद्रात न येऊन तिथं आंघोळ करणार. कपडे बदलल्यानंतर ही मंडळी परत गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतात. गाभाऱ्यात जाऊन म्हणजे गाभाऱ्यात नाही जाऊ देत, पण बाहेरून आपल्याला तिथून शिवलिंगाचं दर्शन घेता येतं. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा की रामेश्वरम हे भारतातल्या 4 धामपैकी असलेलं एक मुख्य तीर्थक्षेत्र आहे. इथं भारतातूनच नाही तर जगभरातून भाविकांची गर्दी, म्हणजे लोक येत असतात आणि इथं गर्दी असते कायम. त्यामुळे इथं येण्यापूर्वी व्यवस्थित नियोजन करा, दर्शनाच्या वेळेची माहिती घ्या, तुम्ही कोणतं दर्शन घेणार आहात, पहाटे जर येणार असाल तर कोणत्या प्रवेशद्वारात न यायचे हे आधी इथं येऊन विचारा. चपला काढलेत कुठं, त्या दक्षिण द्वाराच्या इथं ना, या बाजूला आहे. रामेश्वर मंदिराचा परिसर प्रचंड मोठा आहे आणि असं जेव्हा जशी आमची गडबड झाली की चपला कुठं काढल्यात हे लक्षातच येत नव्हतं आणि ते शोधण्यातच संपूर्ण परिसराला आमची एक प्रदक्षिणा झालीच होती. मग आमच्या वाडकर साहेबांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला की पुन्हा आता मंदिरात जाऊ. आणि मंदिरात जाऊन मग ज्या द्वारातून आपण आत आलो होतो ते आपल्याला लक्षात येईल. आणि त्यांच्या सूचनेनुसार, म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर होतं, आतमध्ये गेल्यावर ते आपल्याला ती दिशा लक्षात येईल. बाहेरून सगळं सारखंच दिसतंय, काहीच कळत नव्हतं. म्हणून मग आम्ही पुन्हा मंदिरात आलो. मंदिरात दुसऱ्यांदा येण्याचा योग आला. मंडळी, एक विचार मनात फक्त येतो की हे जे रामेश्वरम आहे, रामेश्वरम हे मुख्य जमिनीपासून समुद्रात एक बेट आहे आणि त्या बेटावरती असलेलं हे मंदिर आहे. त्या काळात हे इतके हजारो टन दगड आणि हे कसे आणले असतील आणि हे कशी निर्मिती केली असेल त्या काळात लोकांनी. धन्य आहेत ही सगळी मंडळी ज्यांनी, म्हणजे हे जे कोण आहेत ज्यांनी हे मंदिर उभारलं, त्या सगळ्यांना शतशः नमन आहे. हा विचार करत असतानाच आम्हाला आमचं मुख्य द्वार दिसलं जिथून आम्हाला बाहेर पडायचं होतं. म्हणून मग पुन्हा एकदा रामेश्वराला नमस्कार केला, धन्यवाद, आभार मानले त्याचे की त्यानं आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आता आम्ही इथून बाहेर पडत आहोत. मंदिरातून निघालो आणि थेट आमच्या हॉटेलवरती आलो. आता आम्ही इथून आता आम्ही निघतोय ते मदुराईला मीनाक्षी मंदिरात जाण्यासाठी. तर मित्रांनो, असा होता आमचा प्रवास. आपल्याला जर माझा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या प्रवासात मदुराईमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.